हमारी दिवाली पहल को सालिकसा तालुका के पतरा टोला गांव को वंचितों के लिए लागू किया गया है, जिससे दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्रशन फाउंडेशन के सहयोगी से गोंदिया जिला के सबसे दूरस्थ हिस्सों में माना जाता है। देवरी तालुका के दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण प्रशासन फाउंडेशन के सहयोग से हमारी दिवाली परियोजना पिछले 4 वर्षों से वंचितों के लिए लागू की गई है। छोटे बच्चे को नए कपड़े, शैक्षणिक सामग्री वितरित की गई। पतरो टोला गांव के स्कूल छात्र छात्राओं को दिवाली के मौके पर गांव के लोगों को किसी भी तरह से मदद की जरूरत हो तो दीनबंधु ग्रामीण विकास संस्था और सुवर्ण सेवा भावी संस्था के लोगों ने मदद की है। ग्रामीणों को विश्वास है कि फाउंडेशन उनकी सहायता के लिए जरूर आएगा। सर, दीनबंधु संस्था और सुवर्ण प्रधान की तरफ से आयु की जो टीम है वो हमारे यहाँ पहली बार आई और हमारे यहाँ बहु क्षेत्र है, वहाँ कभी दीपावली के टाइम पे कहीं धान नहीं कटा रहता, कोई पुराने ही कपड़े पे रहते। तो दीनबंधु संस्था जो है वो इस बार हमारे यहाँ आए और गोर गरीबों को कपड़े वितरित किए, छोटे छोटे बच्चों को पुस्तक काफिया वगैरह वाटप किए। बहुत खुशी हुई इस बार हमारे यहाँ दीपावली में आए। आमची दिवाळी वंचितांसाठी दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्रशन फाउंडेशनच्या वतीनं सातत्यानं हा 5वा वर्ष आहे आमची दिवाळी वंचितांसाठी साजरी करण्याचा। आणि ह्यावर्षी आम्ही सालिकशा तालुक्यातील पत्राटोला ह्या ठिकाणी आमची दिवाळी वंचितांसाठी साजरी करण्यासाठी आलेलो आहोत। आमचा अनुभव असा आहे की जरी आपण प्रगत समाजामध्ये वावरत असलो तरी दूरदराजच्या खेडोपाड्यांमध्ये जे अतिशय दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी ग्रामीण व्यवस्थेतील जी आर्थिक घडामोड आहे त्या गरीब कुटुंबांसोबत आपण दिवाळी साजरी केली पाहिजे ह्या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, लहान मुलांना कपडे, त्याचप्रमाणे गरजू कुटुंबांनाही कपडे आमच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून देण्याचं काम, फराड्याच्या सोबतीनं एक आनंदमय दिवाळी सगळ्यांशी व्हावी अशा ग्रामीण भागामध्ये येऊन हा सातत्याने आम्ही उपक्रम राबवत आहोत। ह्यामध्ये जे मित्रपरिवार आम्हाला आर्थिक वस्तुरूपात मदत करतात त्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने आम्ही पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याचाच एक भाग आज आपण ह्या पत्राटोला या ठिकाणी आहोत। ज्या मान्यवरांनी ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला मदत केली त्यांचे मी ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पत्राटोल्याच्या ग्रामवासियांसोबत घालवलेला हा दिवाळीचा क्षण अतिशय आनंदाचा आहे आणि हा आयुष्यामध्ये ऊर्जा देणारा काळ आहे आणि यांचे आशीर्वाद आमच्या सर्व मित्रपरिवाराला मिळतील आणि यांची आनंदमय दिवाळी होईल अशी अपेक्षा दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्ण प्रशन फाउंडेशनच्या वतीने करतो। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।